हरिओम हो, मी गोविंद सिंह हो परब नालासोपार उपासना केंद्र पूर्व आज वीस वर्ष मी बापूंच्या सेवेमध्ये सेवेकार्यामध्ये सेवेकरी म्हणून सेवा करतो आहे मला गेल्या वर्षीच एक दोन हजार एकवीस मेमध्ये माझ्या मुलाबद्दल बापूंनी त्याला सुरक्षित कसं कोरोनाच्या काळात ठेवलं तो जो अनुभव आला आहे तो मी आज शेअर करतो आहे दोन हजार एकवीस मेमध्ये साधारण मेच्या शेवटी शेवटी माझा मुलगा गोव्याला वास्कोला राहतो आणि तो मामाजवळ राहतो तर त्यांची खोली आहे ती लहान आहे एक दोनशे स्क्वेअर फूटची खोली आहे आणि त्याच्यामध्ये पाच माणसं ऑलरेडी ती राहतात आणि माझा मुलगा जॉबनिमित्त तो तिकडे राहतो आहे तर एक दिवशी अचानक मेवण्याला माझ्या भरपूर ताप आला आणि तो डॉक्टरकडे गेला पण डॉक्टर बोलले पहिल्यांदा रिपोर्ट कर आणि रिपोर्ट केला तरच आम्ही तुला गोळ्या किंवा इंजेक्शन देऊ नंतर त्याने रिपोर्ट केला तर त्याला के तो रिपोर्ट त्याचा पॉझिटिव्ह भेटला त्याच्या मुलाला पण संध्याकाळी ताप आला तो पण त्याचा रिपोर्ट काढायला लागला तो पण पॉझिटिव्ह भेटला नंतर आम्हाला इकडे त्यांनी कळवलं की असं असं झालं आहे आम्हाला एकदम भीती वाटली पण आम्ही त्यांना सांगितलं की बापू आहेत आम्ही बापूंचा जप करतो तुम्ही काय घाबरू नका उदी वगैरे आहे ती लावा काय तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याची बायको आणि मुलगी अशी दोघे ती पण पॉझिटिव्ह भेटली तेव्हा आम्हाला इकडे जास्तच माझी बायको तर एकदम घाबरल्यासारखीच झाली रडायला लागली ती बोलली आता काय करायचं आम्हाला इकडं तिकडं जायला पण चान्स नव्हता कारण गोवा बॉर्डर बंद होती महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडे जायला परमिशनच नव्हती आणि तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी त्या त्याची आई पण भेटली म्हणजे पाचच्या पाचही पेशंट भेटली आणि राहिला एकच आता माझा मुलगा शेवटी आमचा बापूवर विश्वास होता बापूंचा आम्ही जप करत होतो जेवढे उपासना आराधना आहेत स्तोत्र मंत्र पठण सगळे चालू होते मी त्याला पण तिकडे सांगत होतो तू जास्तीत जास्त पाण्यातून उदी घे उदी लाव बापूंचं जे जेवढं तुला जमेल तेवढं जास्तीत जास्त तू पठ स्तोत्र मंत्र पठण कर बापूंचा जप कर आणि तो त्यांना जे काय पाहिजे नको ते सगळं सेवा तो पण त्यांची करत होता पण न घाबरता बापूंचं तो नामस्मरण करून त्यांची सेवा पण करायचा कारण बाजूच्याच घरात त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये जागा नसल्यामुळे क्वारंटाईन केलेलं होतं आणि त्यांना जे जे काय पाहिजे ते तो त्यांना देत होता त्याला सांगितलं आम्ही घाबरू नको पण इकडे माझ्या दोन्ही वाटेने पंचायत झालेली इकडे मिसेस पण माझ्यासारखी रडत होती की माझ्या मुलाला पण आता काय होणारच नक्की कारण एकाच घरात एवढ्या छोट्या घरात ते राहिलेले आहे म्हणजे त्याला पण होणार म्हटलं काही काळजी करू नको आपले बापू आहेत आपल्या पाठीशी बापू काय झालं तरी त्याला एवढ्या मोठ्या संकटात पड पडूच देणार नाही आणि खरोखरच खूप खूप अमज्ञ बापूने एवढ्या मोठ्या संकटानं त्याला तारलं त्याने एवढी सेवा केली पण बापून त्याला या कुठलाही या, या महामारीचा त्याला अंश पण हे करू दिला नाही आणि त्यांनी चौदा दिवस त्यांची सेवा केली आणि तो सुरक्षित राहिला या मोठ्या संकटातसुद्धा खूप खूप बापू हरि हरिओम श्रीराम अंबज्ञ ना तर सवी